महाविकास आघाडीत वाटा मिळाला नसल्याची खंत आहे. काँग्रेसकडून मंत्रीपद देखील मिळालं नाही असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलंय. काँग्रेससोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची 1997 पासून युती आहे. गोपीचंद पडळकरांवर देखील त्यांनी टीका केली. जोगेंद्र कवाडे यांनी आता महाविकास आघाडीत वाटा मिळाला नसल्यामुळे खंत व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून मंत्रीपद देखील मिळालं नाही असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलंय. काँग्रेससोबत खरं तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाची 1997 पासून युती आहे. असं असताना देखील आपल्याला महाविकास आघाडीत कोणताही वाटा मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आमची अपेक्षा अशी होती आणि आपणही तशा प्रकारचं अभिवचन दिलं होतं की योग्य प्रकारचा वाटा आम्ही सत्तेमध्ये देऊ. काल परवा ज्या विधान परिषदेच्या ज्या नामनियुक्त करायचं होतं त्यामध्ये वाटा मी असं वाटत होतं, पण आमच्या पक्षाला तशा प्रकारची संधी मिळाली नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की मित्र पक्ष म्हणून मित्राचा सन्मान झाला पाहिजे. सोनियाजींनी जी भूमिका घेतली ती मानवतावादी भूमिका आहे. कोणताही समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, दलित असेल, आदिवासी असेल, बहुजन समाज असेल, OBC समाज असेल, एकूणच देशातील जनतेच्या कल्याणाचं दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे असतं आणि त्याची अशा प्रकारची थिल्लरपणाची अशा प्रकारची टीका करणं हा थिल्लरपणा झाला. काल का गोपीचंद पडळकर हे काही भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते नाही आहेत. काल परवा भाजपात गेलेत, कानामागून आला तिखट झाला, अशा प्रकारची परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे कुठे सोनियाजी आणि कुठे गोपीचंद पडळकर कुठे हिमालयन कुठे मुतखडा अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आपली आपलं स्टेटस आपला दर्जा सांभाळून त्यांनी बोललं पाहिजे, एवढीच आमची त्यांना विनंती आहे.